अहमदनगर महानगरपालिकेचे उपमहापौर छिदम यांचं महाराजांच्या विषयीचं वक्तव्य म्हणजे बीजेपीच्या दिवाळखोरीचं लक्षण असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज शिर्डीत केली आहे. छिदम यांच्या वक्तव्यावर भाजपाने माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे. सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रडवलं, मात्र नीरव मोदींसारख्यांना सोडून दिलं. आता सरकारने मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी जाळ्या बसवल्या आहेत, मात्र हे सरकार जाळ्या कुठे कुठे लावेल, मंत्रालय ते राज्यभरात जाळ्या लावेल का, असा सवालही चव्हाण यांनी सरकारला विचारलाय. 12,000 कोटी असा विषय गंभीरच आहे ना. 12,000 कोटी एखादा व्यक्ती हा बँकेला लुबाडून जातो, परदेशात फरार होतो आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही. म्हणजे शेतकरी हे कर्जमाफीसाठी वणवण फिरत आहेत, आत्महत्या होत आहेत, त्यांच्याबद्दल कुठे विचार होत नाही. 34,000 कोटीचा विषय केला, एक एक माणूस 11 आम्हाला किती कोट्यावधी रुपये घेऊन गेला, नीरव मोदी पैसे घेऊन गेला, त्यांच्याबद्दल काही होत नाही. उदासीनता त्याला शोधण्याकरता मोहीम, त्यापेक्षा तेच पैसे जर इकडे शेतकऱ्यांसाठी दिले असतील, काही केलं असतं, लोकांना काही वाटत नसं, मग शेतकऱ्यांसाठी पैसे चाललेले आहेत, मग तेही नाही, नुसतं घोषणा झालेले आहेत. त्यामुळे सरकारचं दृष्टिकोन जो आहे तो एका विशिष्ट वर्गाला मदत करण्याचीच भावना यातून स्पष्ट होते आणि कुठली कारवाई त्याची होत नाही. महापौर हे बोलले हे तर निश्चित गंभीर बाब आहे, पण ही BJP वैचारिक दिवाळखोरीची लक्षणं आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं आराध्य दैवत आहे आणि याच्यामध्ये कुठला पक्षीय भूमिका नाही कुठली. सर्वांना खूप सन्मान आहे छत्रपतींच्या बद्दल आणि त्यांच्या नावाने महाराष्ट्र देशामध्ये खूप मोठं लोकांमध्ये एक आदराची भावना आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जाऊन असं बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांच्या विरोधात करता, मला वाटतं हे तर त्यांच्या पक्ष भाजप म्हणजे उपमहापौर नुसतेच नव्हे, त्यांच्या पक्षाने माफी मागितली पाहिजे की आमच्या प्रतिनिधी असं हा बोलून गेलेला आहे, त्यामुळे पक्षाने माफी मागितली पाहिजे आणि त्या उपमहापौर कारवाई कडक कारवाई झाली पाहिजे चाललेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. गारपिटीचं तर प्रचंड नुकसान मराठवाड्यात झालेलं आहे, विदर्भात झालेलं आहे, पश्चिम उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांची एकंदरीत अवस्था, मग ती कर्जमाफीचा संदर्भ असो, नुकसान कॉमन मिनिमम ज्याला आपण सपोर्ट प्राईस ज्याला म्हणून आधारभूत किंमत त्या बाबतीमध्ये असो, बोंडाळीच्या बाबतीमध्ये शासनाची जी असं उदासीनता असो, हे सगळे विषय आता एवढे शासनाने त्याच्यामध्ये दिरंगाई केल्यामुळे आहे, उदासीनता मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशीच शोकांतिका या सगळ्या विषयाची आहे. आणि विरोधी पक्ष नेते वारंवार आम्ही सर्व म्हण सभागृहाच्या बाहेर हा विषय आम्ही सर्वांनी लावून धरलेला आहे. जाळ्या लावून काही काम होणार नाही. जाळ्या कुठे कुठे लावणार होतो, म्हणजे मंत्रालयापासून काय संपूर्ण राज्यामध्ये जाळ्या तुम्ही लावणार का? त्याला उपाय एवढा सोपा आहे त्याच्यामध्ये. खरं म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला योग्य दाम दिला पाहिजे आणि बेरोजगारांच्या हाताला काम दिलं पाहिजे. या दोन गोष्टी साध्य झाल्या तर राज्यात कुठेच जाळ्या लावायची गरज पडणार नाही. ही साधी आणि सोपी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये गांभीर्याने विचार केला पाहिजे. विषय जरी क्लिष्ट जरी असला तरी कुठेतरी आपली राजकीय इच्छाशक्ती त्याच्यामध्ये आहे हे दिसलं पाहिजे लोकांना. आणि ते असलं तर लोकांना वाटलं की सरकार काहीतरी करत आहे, पण दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी राजकीय रंग देण्याचाच प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होतो आणि आम्ही काय बोलतो ह्याला कशाचं गांभीर न घेता एक प्रेस्टिज इश्यू करून ठेवलेला आहे आणि दुर्दैवाने त्याचे परिणाम पण पाहतो काय होत आहे. प्रतिनिधी गणेश भालेरावसह सुवर्णा ताकटे SP 24 तास शिर्डी.